सोलापूर मधील उजनी धरण 50% अधिक भरला, 100% भरण्यासाठी केवळ 26 TMC पाण्याची आवश्यकता। सांगलीच्या शिराळ्यात चांदोली धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर, पाणी साठा वाढल्याने धरण 85% भरलं, वाणा नदी पात्रात विसर्ग वाढवला। कोल्हापुरात राधानगरी धरणाचे 7 स्वयंचलित दरवाजे उघडले, 11,500 क्युसेकने पाण्याचा विसर्ग। पुण्यातील पानशेत खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, मुठा नदीमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग, भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली जाण्याची दाट शक्यता। पुणे जिल्ह्यात पुढील 3 दिवस पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा, पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन। पुण्यातील पुराची कारणं शोधण्यासाठी 4 सदस्यीय समिती स्थापन, 7 दिवसांमध्ये समितीचा अहवाल येणं अपेक्षित। पीओपी मूर्तींवरील बंदी कधीपासून, मुंबई हायकोर्टाचा सवाल, 3 आठवड्यात भूमिका मांडण्याचे सरकारला आदेश। मनोज सरांगे यांच्या उदंड आयुष्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या तरुणांची नेपाळच्या मंदिरात प्रार्थना, काठमांडू मधल्या पशुपतीनाथ मंदिरात देवाला घातलं साकड। मिटकरींच्या गाडीवरचा हल्ला निंदनीय, राज ठाकरे अनेकांची मिमिक्री करतात, राजकीय उत्तर दिल्यानंतर असा भ्याड हल्ला चुकीचा, सुनील तटकरेंचं भाष्य। अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, गवळीला पेरॉलवर सुट्टी देण्यास नकार, वयाचं कारण देत सुट्टी देण्याची गवळीची होती मागणी। जपानच्या टोयोटाची महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 20,000 कोटींची गुंतवणूक, ऑरिक सिटीमध्ये 850 एकरवर प्रकल्प साकारणार। नाशिकच्या मनमाडमध्ये मोकाट जनावरांचा उपद्रव, जनावरं रस्त्यावर बसली, वाहतूक कोंडीची मोठी समस्या, अपघाताचाही धोका, प्रशासनानं बंदोबस्त करावा, नागरिकांची मागणी। रत्नागिरीत मच्छीमारीच्या नव्या हंगामाला उद्यापासून होणार सुरुवात, मच्छीमार नौका सज्ज, 1 ऑगस्ट पासून यांत्रिक मच्छीमाराचा मुहूर्त साधणार।